नमस्कार आयुष्य कसे जगावे हे अतिशय साध्या सोप्या आणि सुंदर अशा भाषेमध्ये मराठी भाषेतील तिसरे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कविवर्य विंदा करंदीकर यांनी आपल्या कवितेतून सांगितले आहे ऐकूयात तर अशीच एक सुंदर अशी कविता कवितेचे नाव आहे आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर नजररोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची आयुष्याला भिडतानाही शईन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजररोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना हसू असावे ओठांवरती काळीच काढून देताना संकट असंही ठणकावून सांगावे आता ए बेहत्तर संकट असंही ठणकावून सांगावे आता ए बेहत्तर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहीवर यावा जगास साऱ्या निरोपशेवटचा देताना गहीवर यावा जगास साऱ्या निरोपशेवटचा देताना स्वर कठोरत्या काळाचाही शणभर व्हावा कातर कातर स्वर कठोरत्या काळाचाही शणवर व्हावा कातर कातर नजररोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजररोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर धन्यवाद